आजचे लोकवृत्त दिनांक 2 सप्टेंबर 2024 पावर्ड बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा. विधानसभेचे बिगुल वाजणार, मिनी मंत्रालयाचे काय होणार, स्थानिक पातळीवरील नेत्यांना निवडणुकीची प्रतीक्षा, प्रशासक राजमुळे विकास काम संत गतीने. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडर महागला, व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 39 रुपयांची वाढ. लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही, मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. उद्यापासून ST कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन, सरकार व ST कर्मचारी संघटनांमधील चर्चा निष्फळ. शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करून घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन. आगामी काळात पीक विमा, नुकसान भरपाईसाठी पीक पाहणी आवश्यक. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सुरक्षा पथक तयार ठेवावे, गणेशोत्सव दरम्यान अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन. पुणे बंगलोर महामार्गावरील गौरीशंकर कॉलेजच्या समोरील ब्रिजवर पाणीच पाणी, विद्यार्थ्यांची गैरसोय, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष. कास्टच्या फुलोत्सवास गुरुवारपासून सुरुवात होणार, हंगामाची तयारी पूर्ण, पर्यटकांना मिळणार विविध सुविधा, 130 कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि CCTV. साताऱ्यात वीज वाहकतारा जीवघेण्या, वेलींनी खांब व DP दोन्ही झाकले, महावितरण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष. साताऱ्यात 30 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका बिल्डरला अटक, अमर देशमुख राहणार सदर बाजार, अटक केलेल्या बिल्डरचे नाव. साताऱ्यातील राधिका रस्त्यावरील टपऱ्या बनल्यात मद्यपींचा ओपन बार, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, महिलांना होतोय त्रास, प्रशासनाने खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी. सातारा शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू, ढगाळ वातावरणामुळे हवेतील गरवा कायम. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पोलिसांचे सशस्त्र संचलन, दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके. मसूर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाकडून विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे, हद्दीतील अंगणवाडी शाळा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्र. कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद, कोयना धरणात पाण्याची आवक घटल्यामुळे निर्णय, धरणात 103 TMC पाणीसाठा जमा. उमरज पाटण रस्त्याची मोठी दुरावस्था, खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, अनेक जण जायबंदी, प्रशासनाचे दुर्लक्ष. मंदरूळ कोळेजवळील फरशी पुलाच्या बाजूला भगदाड, वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका, प्रशासनाकडून पूल दुरुस्तीची नागरिकांची मागणी. चितळी तालुका खटाव येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड, तिघांना अटक. शाळेत जात असताना मुलीची छेडछाड करत होते आरोपी, वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. फलटणमध्ये डिजिटलचा दंतनाट बंदच, गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे, प्रशासनाचे आवाहन. वाईत MIDC गॅस भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील इसमाचा जागेच मृत्यू, अपघाताची वाई पोलीस ठाण्यात नोंद. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.